बाप्पा या दिनमानविशेष सत्रामध्ये आज आपण सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम मंडळ, कसबा पेठेतील नेहरू तरुण मंडळ आणि बुधवार पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळाच्या गणेश मूर्तींचं वैशिष्ट्य पाहणार आहोत. गेल्या 43 वर्षापासून सातत्याने एकच मूर्ती बसवण्यात येणाऱ्या महाराष्ट्र तरुण मंडळाच्या गणेश मूर्तीचा काय इतिहास आहे हे मंडळाचे अध्यक्ष हनुमंत शिंदे यांच्याकडून आपण जाणून घेऊया. गणेश मूर्तीबद्दल सांगायचं म्हणलं तर 1974 साली मुंबईचे प्रसिद्ध शिल्पकार शेडगे म्हणून होते त्यांच्याकडून ही मूर्ती बनवण्यात आली होती आणि त्यावेळेसची आमची जी लोकं होती मंडळाशी ती थोडी पैलवान स्वरूपाची होती. तर त्यांची इच्छा होती की आप मूर्ती पण आपली भव्यदिव्य असावी. त्या हिशोबाने अशी आमची मूर्ती 10 फूट उंच अशी आहे आणि ती भव्यदिव्य स्वरूपात बनवण्यात आली. आणि जेव्हापासून ही मूर्ती बनवण्यात आली तेव्हापासून आमच्या एरियाचं म्हणा आमच्या सगळ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचं कल्याणच झालेलं आहे आणि एक वेगळी भावना गणपतीबद्दल सगळ्यांच्या मनात आहे. आणि जो कोणी पण गणपतीकडं काही इच्छा व्यक्त करतो ती गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतो ही तर आमची एक भावना सगळ्यांची निर्माण झालेली आहे. आता पूर्वी तसं गणेश मूर्ती छोटी असायची, दरवर्षी विसर्जन केली जायची, पण ही मूर्ती जेव्हापासून बनवली आणि या मूर्तीबद्दल जेव्हापासून लोकांच्या भावना निगडीत झाली तेव्हापासून मूर्ती विसर्जन करत नाही. एक छोटी मूर्ती पूजेची जी ती फक्त विसर्जनाच्या दिवशी विसर्जन केली जाते. ही शाडू मातीपासून मूर्ती बनवलेली आहे आणि ते आर्टिस्ट स्वतः पुण्यात येऊन त्यांनी इथं मूर्ती बनवण्यात आलेली आहे. ती टिम 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 बाहली ढमक ढम ढोल वाज घरी मजे आले रे राजाच राज गणराज. जवळजवळ 75 वर्षापूर्वी बनवलेली ही मूर्ती आहे. तपके गेलेली बुधवार पेठ नेहरू तरुण मंडळाची ही मूर्ती आहे. या मूर्तीबद्दल अनेक जाणून घेऊ मंडळाचे कार्याध्यक्ष पुष्कर तुळजापूरकर यांच्याकडून. आपण ही जी मूर्ती बघतोय ती महोत्कट गणेश नावाने प्रसिद्ध असलेली ही मूर्ती आहे. 75 वर्षापूर्वीची मूर्ती आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण इको फ्रेंडली म्हणजे कागदी लगदा आणि शाडूच्या मातीपासून बनवलेली ही मूर्ती आहे. ही जो मूर्ती बघाल याचं वैशिष्ट्य असं आहे की हा दोन पायावर उभा असलेला गणपती मांडी घालून त्यामुळे त्याला सपोर्टची गरज आहे. या मूर्तीच्या अंगामध्ये जसं तुम्ही वरतून गणपती बघताय तसंच आत्न लोखंडी गजाच्या साह्याने त्याचा साचा बनवून मग त्याच्यामध्ये तो शाडू भरलेला आहे. याच्या पोटामध्ये सिद्ध गणेश यंत्र आहे आणि हा नवसाला पावणारा गणपती. ही मूर्ती अशी बनवण्याचं कारण असं की नेहरू तरुण मंडळ पूर्वी 1939 साली स्थापन झालेलं मंडळ आहे आणि आपला कबड्डी संघ होता. कबड्डीचं एक प्रतीक म्हणजे तंदुरुस्त शरीर, त्यालाच अनुसरून हा गणपती आपण बनवलेला आहे. कॅपिटल बॉम्ब स्फोट जेव्हा झाला त्यातले सह आरोपी आप्पासाहेब नवले हे आपले इथले रहिवासी, त्यांची तब्येत काहीशी अशीच होती. ज्यावेळेस मूर्ती बनवली, ही मूर्ती बनवली आहे सरदेशमुख नावाचे ग्रस्त आहेत, त्यात आहेत नाही आहेत. आपले सदाशिव पेठेमध्येच ही मूर्ती बनलेली आहे. दरवर्षी चिंतामण झवेरी जे कलाकार आहेत ते याला रंग देतात आणि त्यांच्या तब्येतीनुसार हा गणपती बनवलेला आहे. आता आपण याच्यामध्ये काही आता बदल केलेले आहेत. पूर्वी मूर्तीच्या हातामध्ये सुदर्शन चक्र होतं आणि मूर्तीचे हात जॉईंट होते, तर आता आपण थोडं त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलं. जसा काय हे जातो नंतर पायापाशी थोडं हे होतं तेही आपण दुरुस्त करून आता ही मूर्ती भक्कम शाडूची जरी असली आणि कागदी लगदापासून जरी बनवलेली असली तरी भक्कम अशी मूर्ती. ही मूर्ती म्हणजे हे बाप्पा उचलायला आपल्याला 6 जणांची मदत घ्यावी लागते. निसर्ग करी इशारा गणराजाच्या येण्याचा, निसर्ग करी इशारा धरणी गगनाचा,
कसा हा रंग न्यारा धरणी गगनाथा कसा हा रंग न्यारा जवळपास 126 वर्षापूर्वीची श्रीमंत छत्रपती राजाराम मंडळाची मूर्ती आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य आपण जाणून घेऊ मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर यांच्याकडनं. श्रीमंत छत्रपती राजाराम मंडळाची श्रींची मूर्ती कैलासवासी भाऊसाहेब रंगारी यांनी बनवली आहे. ह्या मूर्तीला ह्यावर्षी 126 वर्ष पूर्ण होत आहे. ही मूर्ती पूर्णपणे कागदाच्या लगद्याची, शाडूची आणि बांबूच्या पेस्टची अशी असून की 125 वर्षापूर्वी भाऊसाहेब रंगारेंनी पर्यावरणाचा विचार करून ही मूर्ती बनवली होती. आज आपण 125 वर्षानंतर याचा विचार करतो आहे, म्हणजे किती त्याच्यात सखोल आणि किती खोल त्यांचे विचार होते. मूर्ती जर आपण नीट बघितली तर मूर्ती राक्षसाला मारताना दिसत आहे की दृष्ट जी शक्ती आहे तिचा नाश होण्यासाठी ह्या मूर्तीचा अवतार घेतलेला असं दिसतो आहे. 125 वर्षापूर्वी भारत पर इंग्रजांच्या ताब्यात होता आणि त्यावेळेस एकत्र जमणं फार हालाकी कष्टाचं होतं की त्यावेळेस एकत्र जमलं तर कर्फ्यू लागायचं. तर त्याचा एक साम्य साधून भाऊसाहेब रंगारेंनी ह्या दोन मूर्त्या बनवल्या होत्या. तर ह्या मूर्तीची वैशिष्ट्य बघताल तर पूर्णपणे राक्षसाचा हात त्यांनी पिरगळलेला आहे. जसे आपले प्रत्येक स्नायू वगैरे दिसतात की एखादा हात पिरगळल्यानंतर दंड कोपर वगैरे आणि त्याची सगळी मुद्रा ही राक्षसावर फोकस केलेली आहे, अशा प्रकारची ही मूर्ती बनवलेली आहे.